वर्पे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस विमा काढा लाखो रुपये वाचवा मेडिक्लेम वाहन विमा आणि जीवन विमा प्रत्येक पॉलिसीवर हमखास भेट वस्तू मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वर्पे अठ्याण्णव दोनशे तेवीस छत्तीस पाचशे सत्तावीस आणि ब्याण्णव सातशे नव्वद दोनशे दहा ऑफिस पहिला मजला अभंग कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक सुर्भी सुपर शॉपी समोर अकोले बायपास रोड संगमनेर संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आज उच्चांकी ठरलाय दोनशे सदुसष्ट रुग्ण आज वेगवेगळ्या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह प्राप्त झालेत तर नगर शहरामध्ये सहाशे पंचाहत्तर राहता तीनशे बावन्न पाथर्डी एकशे पंच्याण्णव कर्जत एकशे नव्वद कोपरगाव एकशे सत्याहत्तर नगर ग्रामीण एकशे एकोणसत्तर श्रीरामपूर एकशे पासष्ट अकोले एकशे सत्तेचाळीस नेवासा एकशे चौतीस पारनेर एकशे तेहतीस शेवगाव एकशे चौदा राहुरी एकशे सात श्रीगोंदा एकशे सात जामखेड एकोणऐंशी भिंगार कॅन्टॉन्मेंट शेहेचाळीस इतर जिल्ह्यातील सत्तावीस मिलिटरी हॉस्पिटल दहा आणि इतर राज्यातील तीन असे तब्बल तीन हजार सत्त्याण्णव रुग्ण आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह प्राप्त झालेत यामध्ये रॅपिड अँटीजेन चाचणीतून तेराशे सत्त्याण्णव आर टी पी सी आठशे एकोणतीस आणि जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडून आठशे एकाहत्तर अशा वेगवेगळ्या तपासण्यासमोर आल्या आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौदा एप्रिल दोन हजार एकवीस पासून रात्री आठ वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवल्यात त्यात संचारबंदी ही दिवस रात्र लागू झाली आहे मात्र गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये आरोग्य सुविधा वगळता कोणतीच दुकानं उघडी नसल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला होता तर यावेळीच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये अनेक आस्थापनांचा समावेश केल्यानं पंचवीस टक्के वाहतूक आजही सुरू असल्यासारखं पाहायला मिळतंय काहींची दुकानं शटर बंद असली तरी आतून व्यवहार सुरू आहेत त्यामुळे या पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये नेमकं किती ब्रेक द चेन होईल हे सांगणं जरा अवघड आहे पोलिसांनी नाकाबंदी केली असली तर नागरिक दवाखाना भाजीपाला किराणा शेती बँक व्यवहार अशी कामं सांगून मार्ग काढतायत त्यामुळे लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर शुकशुकाट दिसण्याऐवजी रस्ते, शुक रस्ते आजही गजबजलेले पाहायला मिळत आहेत त्यात ज्यांची दुकानं बंद आहेत ते म्हणू लागलेत की कोरोना फक्त आमच्यामुळेच होतो का संपूर्ण लॉकडाऊन केल्यावर प्रशासनावर निर्बंध लावताना ताण येत नाही मात्र अत्यावश्यक सेवांमध्ये जी दुकानं सुरू आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळी वेळ ठरवून दिली तर गर्दीचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी होईल अथवा दिवसाआड भाजीपाला किंवा किराणा दुकानं सुरू ठेवावीत अशी मागणी सुज्ञ नागरिक करतायत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर